8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय नागपूर शहराच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री नितीन राऊत असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती वासंती नाईक उपस्थित होत्या. यावेळी जवळपास 200 महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. Both inside and outside it, so did I feel was the job of a judge with several responsibilities and restrictions. But yesterday, when I was thinking of the job and responsibilities of police force, I found that the role of the police was multifarious and complicated. It appears to be more complex than the role and duties of any other job or even other government jobs. आमचे जे महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचे अभिनंदन करायसाठी त्यांचे फेलिसिटेशन करायसाठी प्रोग्रॅमचे आयोजन केली होती. सगळ्यांचे सत्कार करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर जनताचे लोक पण जे नेहमी पोलिसांना सहकार्य करत असतात त्यांचे पण अभिनंदन करण्याचे कार्यक्रम करण्यात आले. अंदाजे 200 महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.